ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड मॉर्निंग, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात राज्यभरातील ताज्या घडामोडी गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून आज पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे, यामुळे ही चिंतेची बाब आहे. यामुळे मुख्यमंत्री आज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. काँग्रेसचे कामगार नेते भाई जगताप हे आता मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष असणार आहेत. तर चरणसिंह सप्रा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्षपद असणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीला वर्ष राहिले असताना मुंबई काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली. चोपडा येथील बस स्टँडवर बलवाडी चोपडा बसमधून प्रवास करणाऱ्या दोघा संशयितांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून तब्बल 7 गावठी कट्टे जप्त केले आहेत. दीपक विजय वर्मा व बलजीत सिंग सारगन सिंग सरदार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या कारवाईत 2,10,000 रुपये किमतीचे 7 गावठी कट्टे, 17,000 रुपये किमतीचे मोबाईल आणि 1,530 रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या दोघा आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या हंगामात बोंडअळी तसंच अतिवृष्टीमुळे कपाशीचं संपूर्ण नुकसान झालं. शेतकऱ्यांना फक्त 50% कपाशी पीक हाती आलंय. तसेच मकाही जास्त पावसामुळे खराब झाले असून 60% कमी उत्पन्न झालंय. त्यामुळे गंगापूर तालुक्यातील 7 मंडळांचा पीक विमा मंजूर करण्यात यावा यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे यांना निवेदन देण्यात आलंय. तसेच तात्काळ पीक विमा न दिल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. गंगापूर तालुक्यात विविध ठिकाणी चोरट्या मार्गाने अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याची दखल तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी घेत तालुक्यात अनेक ठिकाणी धाडी टाकून संबंधितांना नोटिसा बजावल्या. मात्र आजही कमळापूर परिसरात अवैध वाळू उपसा सुरूच असून हा उपसा कधी थांबणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येतोय. वरिष्ठांनी लक्ष देत तालुक्यात ठिकठिकाणी चोरट्या मार्गाने अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. उल्हासनगरमध्ये विश्व मायनॉरिटी दिवसाचं औचित्य साधून तृतीयपंथी नागरिकांसाठी सारा फलक मेरा हक या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ समाजसेविका रेखा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी फॅशन शो, डान्स व गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. उल्हासनगरमध्ये प्रथमच या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांची उपस्थिती होती. LGBT आइकन कॉन्टेस्ट रखा गया है जो कि उल्हासनगर में पहली बार ऑर्गेनाइज हुआ है. वैसे तो किन्नर अस्मिता और वानिया फाउंडेशन हमेशा से किन्नरों के लिए बहुत सारे स्कीम्स वगैरह ऐसे कैंप्स लगाते रहते हैं, बट इसी के चलते हम सब ने सोचा कि इन किन्नरों में भी बहुत ज़्यादा टैलेंट है. फैशन से कनेक्टेड हो, ब्यूटी से कनेक्टेड हो या इवन कल्चर से कनेक्टेड हो. जैसे वो कल्चरल एक्टिविटीज़ में काफ़ी उनकी डांस आपने देखी होगी कि कितने अच्छी तरीके से वो डांस कर सकते हैं. तो ऐसा ही एक थॉट आया कि क्यों ना हम इन सभी के लिए एक ऐसा कॉन्टेस्ट ऑर्गेनाइज करें जहाँ पर, जैसे आपको पता है कि एक किन्नर भी किसी से कम नहीं है. औरंगाबाद वाळूज MIDC परिसरात असलेल्या करोडी साजापूर येथील शासकीय गायरानात काही नागरिकांनी RCCचे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले होते. यावर कारवाई करत महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात गायरानातील अतिक्रमण हटवलंय. बांधकाम पाडण्यावरून अतिक्रमणधारकांनी गोंधळ घालत विरोध केला होता. मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांशी चर्चा करून हा वाद मिटवला.
डोंबिवली स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ गाडी का लावली याचा जाब विचारला असता अभिषेक गुप्ता नावाच्या तरुणाने चक्क आरपीएफ जवानाला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केलाय. डोंबिवलीमधील कोपर रोड परिसरात राहणाऱ्या महेश वाघ याने एका महिलेच्या घरात घुसून त्याच्याजवळ असलेल्या चाकूच्या धाकाने महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली होती. यावर विष्णुनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस बेड्यात ठोकल्यात. तसेच हा सराईत गुन्हेगार असल्याची माहितीही सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी दिली. कोपरगाव रोडला महेश रमेश वाघ उर्फ मख्या नावाचा एक सराईत गुन्हेगार ज्याने एका महिलेच्या घरामध्ये घुसून तिच्या घरामध्ये सदर महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करून हातामध्ये असलेल्या हत्यारने सत्र जीव मारण्याची धमकी दिली व तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला व सदर महिलेने बाहेर येऊन आरडाओरडा केल्यानंतर सदर आरोपीला पाहून परिसरातील लोक घाबरून पळून गेले. त्याच्यानंतर त्या महिलेने गुन्हा दाखल केला. दाखल केलेल्या गुन्ह्यावर सदर आरोपीस अटक करण्यात आली. सदर आरोपीच्या रेकॉर्डवर असल्या कारणाने ऑलरेडी त्याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत. डाबक्यू रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या SBI ATM मधून क्लोनिंगच्या सहाय्याने 9 लोकांचे लाखो रुपये काढल्याची घटना घडली. अकोल्यात 11-12 डिसेंबर दरम्यान SBI ATM मधून ज्या ग्राहकांनी ट्रान्झॅक्शन केले होते त्यांच्या खात्यातून पैसे विड्रॉल झाल्याची घटना समोर आली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. डाबक्यू रोड पोलिसांच्या हद्दीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा ATM आहे. त्या ATM मध्ये साधारणतः 11-12 डिसेंबर 2020 दरम्यान लोकांनी ज्यांनी काही ट्रान्झॅक्शन केले होते त्यांच्या खात्यातून नंतरच्या कालावधीमध्ये काही पैसे विड्रॉल झाले. तर साधारण यामध्ये त्यांची आरोपींची मोडस ऑपरेंडी की त्यांनी ते आपण ज्या ठिकाणी कार्ड स्वाईप करतो ATM मशीनमध्ये त्या ठिकाणी त्यांनी स्कीमरसारखं एखादं डिव्हाइस लावून त्यामधून आपल्या ATM जी इलेक्ट्रॉनिक चिप राहते त्यामधील माहिती त्यांनी डाटा राहतो तो गोळा केलेला असावा. त्याच्या सहाय्याने त्यांनी नंतर बनावट ATM कार्ड वगैरे बनवून आणि आपण जेव्हा पासवर्ड वगैरे दाबतो तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा म्हणजे एक कॅमेरा वगैरे छुपा कॅमेरा आपण जो म्हणतो की त्या पद्धतीला लावलेला असण्याची शक्यता आहे आणि त्याद्वारे त्यांना ते पासवर्डसुद्धा माहिती झाली असण्याची शक्यता आहे. तर त्याद्वारे त्यांनी ते कार्ड वगैरे बनवून पासवर्ड वापरून बाहेरच्या ठिकाणी म्हणजे औरंगाबाद नालासोपारा ठाणे या ठिकाणी त्यांनी तिथले ATM काही पैसे काढलेले आहेत. आपल्या डाक्टर पोषणला या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.